नेवासा तालुक्यातील सर्वांचे आराध्य दैवत बेलपिंपळगाव येथील रोकडोबा हनुमान यात्रेत 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गर्दीचा महापूर बघायला मिळाला. संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावातील रोकडोबा हनुमान यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक चंद्रशेखर गटकळ यांच्या हस्ते मंदिरात विधिवत अभिषेक करून यात्रेची सुरुवात झाली. सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र काशी येथील व घोगरगाव येथील गोदावरीच्या पवित्र गंगाजलने मूर्तीला स्नान घालून अभिषेक घातला. त्यानंतर महिनाभर पाणी घालणाऱ्या मुलांनी मूर्तीला शेंदूर लावण्यात आला. त्या नंतर यात्रेला सुरुवात झाली. गेल्या वर्षापासून कोरोनामुळे हा परिसर शांत होता, पण काल दिवसभर या ठिकाणी लाखो भाविक यांनी दर्शन घेऊन इच्छापूर्ती केली. गावातील व बाहेरील इच्छापूर्तीसाठी मोठी गर्दी होती. यावेळी शेकडो टन गुळ व पेढे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. भजनी मंडळ तसेच डीजेच्या तालावर गावातून वाजत गाजत शिरणी मंदिरात येत होत्या. मंदिरात प्रसाद म्हणून गुळ मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येत असतो, याची अनेक दुकाने लागली होती. अनेकांच्या वजनाची शिरणी या ठिकाणी वाटप झाली. सायंकाळी मानाची शिरणी मिरवणूक काढण्यात आली होती. डीजेच्या तालावर शेकडो तरुण यांनी ठेका धरला होता. तसेच भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील अनेक भाविक महिला तरुण तसेच बालगोपाल यांनी मिरवणूकचा आनंद घेतला. गावात अनेक खेळणी कटलरी पाळणे तसेच खाद्यपदार्थ यांची अनेक दुकान आकर्षक ठरली. मंदिरात देवस्थानच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे बबन तमनर व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य प्रकारे नियोजन केले होते. सकाळी 10 महाराष्ट्र राज्य माजी मंत्री या शंकरराव गडाखे यांनी या ठिकाणी दर्शनाला हजेरी लावली होती व दर्शन घेतले. दुपारच्या 17 या ठिकाणी जिल्हा परिषद मा अध्यक्ष विठ्ठल लंगे तसेच मा जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे यांनी देखील हजेरी लावली होती. सायंकाळी मिरवणूक नटणार आकर्षक अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी देवस्थान अध्यक्ष संजय शिंदे व इतर ट्रस्टचे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. आकर्षक अशा फुलांनी व लाइटनिंगने मंदिर व परिसरात सजवण्यात आला होता. ते सर्वांचे आकर्षण ठरले.